सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण मुलांनो सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्म सजीव हे सजीवांमध्ये मोडतात पण सूक्ष्मजीव म्हणजे काय जसे आपण आंब्याचं झाड मांजर किंवा कुत्रा पाहू शकतो तसे हे सूक्ष्मजीव पाहू शकतो का सूक्ष्मजीव हे सजीव आहेत परंतु ते आकाराने अतिशय लहान असतात त्यामुळे आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी सहज पाहू शकत नाही आपण मायक्रोस्कोपमधून सूक्ष्मजीवांना पाहू शकतो सर्व सूक्ष्मजीव हे एकपेशी आहेत ते आदिकेंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी असू शकतात आता मुलांनो तुम्ही सूक्ष्मजीवांचा समावेश असलेली सृष्टी कोणती ते सांगू शकता का मोनेरा सृष्टी आणि प्रोटिस्टामध्ये सूक्ष्मजीव समाविष्ट आहेत चला तर त्यांची नावं आणि सूक्ष्मजंतूंच्या गटांवर एक नजर टाकूया एक जीवाणू आपण जीवाणूविषयी माहिती घेण्याआधी एक छोटीशी कृती करूया आपण एक कृती करू ज्यामध्ये दही किंवा ताक यातील जीवाणूंना काचपट्टीवर पाहूया ताकामध्ये लॅक्टोबॅसिल्स नावाचे जीवाणू असतात बॅसिलस शब्दाचा अर्थ आहे दंड गोलाकार असा कोकस जीवाणू हे गोलाकार असतात तर स्पिरिलम नागमोडी आणि वायब्रो हे स्वल्प विराम आकाराचे असतात आपण जीवाणू डोळ्यांनी पाहू शकत नसलो तरी आपल्या आयुष्यात त्यांचे खूप महत्त्व आहे काही उपयुक्त जीवाणू आपल्या आतड्यात असणारे जीवाणू आपल्याला पचनासाठी मदत करतात जीवाणूंच्या मदतीने दही पनीर बटर चीज योगट अनारसे इत्यादीसारखे पदार्थ आपण बनवू शकतो काही जीवाणू मिथेन तयार करतात ते बायोगॅस संयंत्रांमध्ये उपयोगी असतात काही घातक जीवाणू मुलांनो तुम्ही न्युमोनिया काविळी कॉलरा टायफॉईड अशा रोगांची नावं ऐकली आहेत की आजार आपल्याला घातक अशा जीवाणूंपासून होतात आणि ते आपल्या शरीरात प्रवेश कसे करतात मुलांनो हवा पाणी माती इत्यादींमध्ये हे जीवाणू सर्वत्र आढळतात आणि ते तिथूनच आपल्या शरीरात प्रवेश करतात जीवाणूचं नाव होणारे आजार एक स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया न्युमोनिया दोन कॉस्ट्रेडियम टिटॅनी टिटनस तीन स्टेफिलोकोकस ऑरियस शरीरात किंवा जखमेत पूपस होणे किंवा मुरमे होणे चार ट्रेपोनिमा सिफिलस पाच लेगिओनेला निमोनिया निमोनिया, सहा क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनियम बोटुलिसम स्नायूंवर परिणाम करतं सात साल्मोनेला टायफी टायफॉईड आठ वायब्रो कॉलरी कॉलर म्हणून मुलांना तुम्ही खाण्याआधी हात स्वच्छ धुतले पाहिजेत तुम्ही फळं भाज्या धुवून खाल्ल्या पाहिजेत फळं भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय खाऊ नका शिवाय स्वच्छ पाणी प्यायले पाहिजे नाहीतर जीवाणू तुमच्या शरीरात प्रवेश करून संक्रमण करतील दोन सृष्टी प्रोटिस्टा विद्यार्थ्यांनो पावसाळी ऋतू प्रोटिस्टाच्या सदस्यांचे निरीक्षण करण्यासाठी उत्तम आहे यातील अनेक सदस्य हे आपल्याला पाण्यात सापडतात त्यामुळे तळ्यातील पाण्याच्या अगदी एका थेंबातही अनेक एक प्रोटिस्टा उदाहरणार्थ अमिबा परमोसियम युगेलिना डायटॉम्स इत्यादी आता मी या गटातील काही सदस्यांचे महत्त्व सांगेन प्रोटिस्टाचे महत्त्व बरेच प्रोटिस्टा हे लहान प्राण्यांचे खाद्य म्हणून उपयोगात येतात डायटम्सचा उपयोग हा धातूंना चकचकीत करण्यासाठी दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेस्टमध्ये निरोधक गंज निरोधक म्हणून केला जातो काही प्रोटिस्टांमुळे आपल्याला संसर्ग होतो उदाहरणार्थ हिस्टोलिटिका या जीवाणूंमुळे जुलाब होतात पोट बिघडतं हिस्टोलिटिका हागवण पोटात अमिमाजन्य विकार प्लास्मोडियम व्हिवॅक्स हा ॲनोफेलिस डासाच्या मादीमुळे आढळतात त्यामुळे मलेरिया होतो डायनोफ्लेजेलेट्स प्रोटिस्टा यांच्या पाण्यातील अस्तित्वामुळे इतर प्राणी आणि वनस्पतींसाठी पाणी विषारी बनते तीन कवके मुलांनो तुम्ही कधी ब्रेड लोणचं किंवा सरबतावर येणारी बुरशी पाहिली आहे का शिवाय पावसाळ्यात छत्रीच्या आकाराच्या वनस्पती वाढलेल्या पाहिल्या आहेत का यांना आळंबी मशरूम म्हणतात तुम्ही बेकरीतील ब्रेड बनवण्यासाठीची तयारी पाहिली आहे का ही सर्व सजीव कवके होत कवक हे उपयुक्त आणि विघातक अशा दोन्ही प्रकारचे आहेत कवकांचे महत्त्व अन्नपदार्थ उदाहरणार्थ ब्रेड जॅम लोणसे यावर वाढणारी कवके किंवा बुरशी ही आपल्यासाठी विघातक आहे असे बुरशी आलेले अन्न खाऊ नये अळंबी हे आपल्यासाठी उपयुक्त तसेच विघातकही असतात बटण मशरूम्स ऑइस्टर मशरूम्स हे अन्न म्हणून उपयुक्त आहेत ते प्रोटीन्सने भरलेले तसेच शर्करा आणि चरबी कमी असलेले असतात इतर मशरूम्स हे विषारीही असतात यीस्ट नावाचे कवक हे बेकरी ब्रेड बनवताना वापरले जाते फंगस पेनिसिलियम या कवकापासून पेनिसिलिन नावाचे प्रतिजैविक तयार केले जाते शैवाल एकपेशीय वनस्पती तळ्यातील पाण्यात क्लोरेला क्लामायडोमोनास हे एकपेशीय शैवाल सापडतात एक पेशीय वनस्पतींचे महत्त्व या पेशी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात क्लोरेला क्लॅमिएडोमोनास हे शैवाल लहान प्राण्यांचे खाद्यान्न विषाणू मुलांनो तुम्ही पोलिओ स्वाईन फ्लू एड्स इन्फ्लुएंझा यासारख्या रोगांची नावं ऐकली आहेत का हे रोग विषाणूपासून होतात विषाणू म्हणजे काय विषाणूंना तुम्ही सहज पाहू शकता का चला तर विषाणूंबद्दल जरा अधिक माहिती घेऊया विषाणू हे आकाराने जीवाणूपेक्षाही अत्यंत लहान असतात त्यामुळे ते त्यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो ते निसर्गात निष्क्रिय म्हणजे आळशी आढळतात ते सजीवांच्या पेशींमध्ये गेल्यावर सक्रिय होतात सजीवांच्या शरीरामध्ये काही विषाणूंमुळे अतिशय गंभीर संसर्ग होतो स्वाईन फ्लू एड्स पोलिओ इन्फ्लुएनझा हे मानवी शरीरातील विषाणूजन्य रोग आहेत विषाणूंमुळे वनस्पतींमध्येही रोग आढळतात उदाहरणार्थ उसामध्ये आढळणारा गवतासारखा रोग वांग्याची लहान पाने केळीचे घोस इत्यादी पुणे शहरात एक विषाणूंचा अभ्यास करणारी संस्था आहे तिचं नाव राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था असं आहे म्हणून मुलांनो आपण विभिन्न अशा सूक्ष्मजीवांच्या सकारात्मक आणि नकारात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास केलाय आता आपण त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा एक तक्ता तयार करूया ज्याचा तुम्हाला अभ्यासात उपयोग होईल याशिवाय तुम्ही तुलनात्मक तक्ता तयार करून तुमच्या वर्गात लावू शकता आता आपण विषाणूंच्या बाबतीत काही गोष्टींची उजळणी करू विषाणू हे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत सारांश विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक सूक्ष्म सजीवांची नावं आणि त्यांचे उपयोग पाहिलेत अशा प्रकारे आणखी काही सूक्ष्म सजीवांची नावं शोधून काढा आणि त्यांचे दैनंदिन जीवनात असणारे संबंध माहीत करून घ्या त्यामुळे तुम्हाला त्यांचा अभ्यास करणं सोपं होईल तसंच त्यांची नावं लक्षात ठेवणंही सोपं जाईल काही कृती करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ ब्रेडवर बुरशी आणणे तळ्यातील पाण्याची एक स्लाइड बनवा तसंच दह्याचं ताक तयार करा मला खात्री आहे की तुम्हाला या कृती खूप आवडतील आणि या कृती तुमच्या ज्ञानात अधिक भर टाकतील आता तुम्ही कधीही नवीन ठिकाणाला भेट दिली तर नवीन सजीवांची माहिती मिळाली तर त्यांचं छायाचित्र जरूर घ्या त्यानंतर तज्ज्ञ व्यक्तीकडून त्यांच्याविषयी अधिक माहिती घ्या